नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. हिंदू धर्मरक्षक, महापराक्रमी, मध्ययुगीन काळातील महान योद्धा, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यापारी, बंजारा समाजाचं मध्ययुगीन काळातील ऊर्जादायी आणि प्रेरणादायी चरित्र म्हणजे बाबा लखीशाह बंजारा. बाबा लखीशाह बंजारा 16व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये दक्षिण भारताकडे व्यापारानिमित्त गेले असता त्यांनी देवभूमी माहूरगड येथील सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील या खालच्या बाजूला म्हणजे सुफी संत शेख फरीद बाबा यांच्या दरगाह परिसरामध्ये एक रात्र मुक्काम केला होता. बाबाकडे जवळपास 1,30,000 बैलांचा तांडा होता. नोकर चावकर होते. ते दिल्लीहून दक्षिण भारताकडे निघाले असता एक रात्र त्यांनी या सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील या परिसरामध्ये घालविली. बाबा लखीशाह बंजारा जिथे जिथे जायचे त्या ठिकाणी ते विहीर किंवा तलावाचं निर्माण करायचे. याच विहिरीला बावडी असं म्हणून संबोधलं जातं आणि सुफी संत शेख बरीत बाबा यांच्या दर्गाच्या वरच्या बाजूला बाबा लखीशाह बंजारांनी एका विहिरीचं खोदकाम केलं होतं ज्याला साखर बावडी म्हणून समजतात. साखर बावडी म्हणून या विहिरीला ओळखल्या जातं. त्या काळामध्ये विहीर खोदल्यानंतर जेव्हा बाबा लखीशाह बंजारा दक्षिण भारताकडे निघाले त्यावेळेस त्यांनी या विहिरीजवळ एक पांढरा ध्वज गाडला होता. आणि त्यानंतरच्या काळात कित्येक शतके ही परंपरा सुरू होती. दरवर्षी विजयादशमीच्या या पावन पर्वाच्या अनुषंगाने शिखर संस्थानहून एक पांढरा ध्वज लखीशाह बंजाराच्या या स्मृतीस्थळावर यायचा. पण मध्यंतरीच्या काळामध्ये ही परंपरा काही कारणाने खंडित झाली आणि लोकांचं या भागाकडे दुर्लक्ष झालं. पण त्यानंतर मात्र आता लखीशाह बंजारा यांच्या या स्मृतीस्थळाला भेट देणाऱ्यांची आणि विजयादशमीच्या दिवशी इथे वंदन करण्याची, पांढरा ध्वज नवीन रोहण करण्याची एक परंपरा सुरू झालेली आहे. त्यानिमित्ताने इथे बंजारा समाजाच्या परंपरेनुसार भोगविधी करण्यात येतो. विजयादशमीच्या या पावन पर्वाच्या अनुषंगाने या लखीशाह बंजारांच्या या स्मृतीस्थळावर छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला. भोगविधी आणि धार्मिक कार्यक्रम करण्यात आला आणि बाबा लखीशाह बंजारा यांचा ज्वाज्वल्य इतिहास, हिंदू धर्मासाठी त्यांनी केलेलं बलिदान, त्यांच्या पुत्रांनी केलेलं बलिदान या संदर्भाने ऐतिहासिक विवेचन यावेळेस श्यामबापू भारती महाराजांनी केलं. यावेळेस ध्वलध्वज म्हणजे पांढरा ध्वज नव्याने इथे लावण्यात आला आणि नवीन फलकही इथे गाडण्यात आलेला आहे. दरवर्षी आता हिंदू बांधव या स्मृतीस्थळाला भेट देतील अशी आपण आता आशा करूया. वाजत गाजत काल मोठ्या संख्येने हिंदू भाविक या ध्वजारोहणाच्या, पूजनाच्या, धार्मिक विधीच्या, अरदास आणि भोगच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. श्यामबापू भारती महाराज, भाजप नेते धरमसिंगजी राठोड, शिवसेनेचे सुदर्शन नाईक, भाजपचे दिलीप राठोड, ज्योतिराम राठोड, गोरसेनेचे अर्जुनदादा पवार, पालायगुडाचे किशोर पाटील पवार यांच्यासह पंचक्रोशीतील शेकडो नागरिक या विजयादशमीच्या कार्यक्रमाला या बाबा लखीशाह बंजारा यांच्या या स्मृतीस्थळावर उपस्थित होते. यावेळेस पूजन करून अर्धासही करण्यात आली. इथं काही इतर समाजाच्या लोकांनी लखीशाह बंजाराच्या या स्थळाला पांढरा कलर आधी होतं ते हिरवा कलर लावलं आणि झेंडासुद्धा काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही आज आम्ही एवढी बोर्ड नवीन बोर्ड तयार केलं लखीशाह बंजाराचं. तसेच झेंडा वगैरे शिखर संस्थामधून आलेलं आहे हे सुद्धा आम्ही लावलेलं आहे आणि एक झेंडा ते आम्ही आणि आज समाजातील अनेक वर्गातील इतर समाजातील लोक सगळे आले. सगळ्यांनी मिळून इथं या स्मृतीस्थळाला भेट दिली
आणि त्या निमित्त आज आम्ही एक छोटंसं कार्यक्रम सुद्धा केलं, त्यांचा इतिहासावर जे काही वक्त्याने सांगितलं आणि सांगितलं, आणि हे कार्यक्रम दरवर्षी आता पुढे चालू राहील. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.